विद्यार्थी मित्रांनो, ललवानीज स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्समध्ये मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट ज्योमेट्री वर्ग 10 आणि याच्यातलं प्रॉब्लेम सेटमधील आज आपला प्रवास क्वेश्चन नंबर 9 पर्यंत आलेला आहे. काय दिलेलं आहे पा, फाइंड के, केची व्हॅल्यू काढा. वेर इज द के? हिअर इट इज के. इफ द लाईन पासिंग थ्रू पॉईंट्स, कोणते कोणते पॉईंट्स आहे, पी पी मायनस 12 आहे का 2 आहे पाहून घ्या एकदा. मायनस 12, मायनस 12, मायनस 3, क्यू 4, कॉमा के. पासिंग थ्रू पी अँड क्यू हॅज अ स्लोप 1/2. स्लोप वरती लिहितो, स्लोप इज इक्वल टू एम इज इक्वल टू 2. मित्रांनो, आपल्याकडं स्लोप काढण्यासाठी जो फॉर्म्युला आहे त्याचा वापर करायचा, व्हॅल्यू ठेवायचा, विषय संपला. अतिशय सोपं. सोपं कोणाला आहे? ज्यानं मागच्या उदाहरणाची प्रॅक्टिस केलेली असेल त्याला हे एकदम सोपं जाणार. राईट डाऊन स्लोप इज इक्वल टू, सांगा वडीचं फॉर्म्युला, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. फर्स्ट पॉईंट x1 y1, सेकंड पॉईंट x2 y2, पहिले y. सांगा स्लोप ऑफ PQ, स्लोप ऑफ PQ इज इक्वल टू, सांगा y2 किती, k, मायनस y1 किती, मायनस 3. हा मायनस आला फॉर्म्युल्यातला आणि y1ची व्हॅल्यू मायनस 3, 2 मायनस आले म्हणून याला करतो ब्रॅकेट. आता वायचं काम झालेलं आहे, आता x2 4, x1 मायनस 12, x2 x1 फॉर्म्युल्यातलं मायनस, याला पुन्हा काय करतो ब्रॅकेट. नाऊ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्लोप, 1/2 इथं ठेवायची, 1/2. आता के मायनस इंटू मायनस प्लस 4, मायनस इंटू मायनस प्लस 12. 1/2 इज इक्वल टू के प्लस 3 अपॉन, सांगा 12 प्लस 4 प्लस 12 16. आता आपल्याला करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. जे शोधून काढायचं ते क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिले करा. 2 के प्लस 3 इक्वल टू 16 वजा 16, 1 × 16, 2k प्लस 6 इज इक्वल टू 16. मित्रांनो, तुम्ही पण सोडवा, मी पण सोडवतो, कोणाचं लवकर येतं पाहू आणि आन्सर मॅच होतं का पाहू. सांगा व्हॉट इज युअर आन्सर. आन्सर के इज इक्वल टू 5 आणि एंड करा. सो द व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू 5. या प्रकारे मित्रांनो हा 2 मार्काचा प्रश्न आहे आणि परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला येतो. आता हा झाला आपला क्वेश्चन नंबर 9. आता क्वेश्चन नंबर 10 सगळ्यात पहिलं गिव्हन. परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न वाचल्याबरोबर प्रश्न लिहायची गरज नाही, काय काय दिलेलं आहे पा. शो दॅट द लाईन जॉईनिंग द पॉईंट्स ए बी इज पॅरलल टू ए बी पॅरलल टू ए बी पॅरलल, दिस इज द साईन ऑफ पॅरलल टू लाईन सी डी. ए बी पॅरलल टू सी डी इट इज गिव्हन. आता पहिले काय करू आपण, पुन्हा आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा, स्लोप काढायचा. पहिले कशाचा स्लोप काढायचा, नंबर 1 स्लोप ऑफ ए बी. मित्रांनो हे गिव्हन आहे का नाही हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, म्हणून याला गिव्हन मध्ये लिहू नका. बरोबर आहे, गिव्हन काय आहे, ए ए 4.8, बरोबर बी बी 5.5. माझं टार्गेट काय आहे, मला ए बी पॅरलल टू काय दाखवायचं, सी डी. आणि पॅरलल दाखवण्यासाठी आपल्याकडं काय थेरम आहे, इफ द स्लोप इज सेम लाईन्स आर पॅरलल, इफ द लाईन्स आर पॅरलल स्लोप इज सेम, म्हणजे मला काय काढावं लागेल, स्लोप. मित्रांनो गिव्हन मध्ये हे लिहिलं तर सगळं चुकल, आपलं हे टार्गेट आहे, आपल्याला इथं पोहोचायचं आहे. आता स्लोप ऑफ ए बी, स्लोप ऑफ ए बी याला काय म्हणणार सांगा, x1 y1, x2 y2. चला स्लोपचा फॉर्म्युला आत्ताच तर लिहिला आपण, तोच फॉर्म्युला y2 - y1, x2 - x1. आणि आता हे उदाहरण थोडंसं पुसून घेतो मी. चला व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y2, हे y2, हे y1, 5 - 8, 5 - 4, 5 - 8, -3. आणि इथं लिहायचं स्लोप ऑफ ए बी, स्लोप ऑफ ए बी इज इक्वल टू
slope of AB is equal to minus 3. आपण स्लोप शोधून काढलेला आहे, याला म्हणू इक्वेशन नंबर 1. आता कशाचा स्लोप काढायचा सांगा, काय टार्गेट आहे आपलं, AB पॅरलल टू CD सांगा. व्हाट इज द कोऑर्डिनेट ऑफ C, पुस्तकात पाहून सांगतो. आता कोऑर्डिनेट ऑफ C 2,4, कोऑर्डिनेट ऑफ D 1,7, पुन्हा तसं x1 y1, x2 y2. चला सांगा, स्लोप इज इक्वल टू इकडचं पुसून टाकतो, सगळी खिचडी होईल नाही तर. 9वा प्रश्न आणि 10व्या प्रश्नाची. चला, स्लोप इज इक्वल टू सांगा काय फॉर्म्युला, y2 - y1 / x2 - x1, स्लोप ऑफ CD इक्वल टू सांगा y कोणता, y2 7 y1 4 - x2 1 2 - 7 - 4 3 1 - 2 - 1, स्लोप ऑफ CD इज इक्वल टू -3. याला म्हणा नंबर 2, फ्रॉम 1 and 2 स्लोप ऑफ AB इज इक्वल टू स्लोप ऑफ CD इक्वल टू -3. AB चा स्लोप -3 आला, CD चा स्लोप -3 आला, अँड इफ द स्लोप इज सेम, लाईन्स आर पॅरल, स्लोप इज इक्वल सो AB पॅरलल टू CD. आणि हेच आपल्याला शो करायचं होतं, आणि याला काय करायचं आहे, फ्रेम. तर या प्रकारे मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर 9 स्लोपचा फॉर्म्युलाचा वापर केला, क्वेश्चन नंबर 10 स्लोपच्या फॉर्म्युलाचा वापर केला, दोन्ही स्लोप सेम दाखवले, लाईन्स आर पॅरलल. या प्रकारे मित्रांनो क्वेश्चन नंबर 9 आणि 10 याच्यामध्ये आपण स्लोपचा वापर केला आणि आपलं उत्तर काढलेलं आहे. मॅथिक्समध्ये मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. वर्ग 10वा तुमचा आणि माझा आवडता विषय ज्योमेट्री, अवघड आहे म्हणून तर आवडतो आपल्याला, कारण डोकं लावावं लागतं. आणि चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट ज्योमेट्री प्रॉब्लेम सेटमधलं क्वेश्चन नंबर 11, आणि आपला प्रवास थोडा पुढं जात आहे. 10 पर्यंत आपण क्वेश्चन कम्प्लीट केलेले आहेत, तसं आपण चॅप्टर नंबर 1 पासून पूर्ण कम्प्लीट करत आलेलो आहोत. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 11, शो दॅट पॉइंट्स PQRS आर द व्हर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम. मला कोणत्या गावाला जायचं आहे, माझं टार्गेट काय आहे, हे पहिले एकदा फिक्स करून घेतलं म्हणजे आपल्याला प्रवासाला योग्य दिशेने जाता येईल. आपल्याला हे सिद्ध करायचं की हे व्हर्टायसेस पॅरलोग्रामचे आहेत. कशाचे आहेत, पॅरलोग्राम सिद्ध करायचं म्हणजे आहेच, काढूनच टाकू फिगर PQRS. आणि मला हे शो करायचं आहे की दीज आर द क्वाड्रिलॅटरल PQRS इज पॅरलोग्राम. नाऊ आपल्याकडे पॅरलोग्रामच्या 3 प्रॉपर्टी आहेत, अपोजिट साइड्स आर पॅरलल, अपोजिट साइड्स आर कॉन्गोरंट, अपोजिट अँगल्स आर कॉन्गोरंट, डायगोनल बायसेक्ट्स इच अदर. पहिलं डेफिनेशन, राहिलेल्या 3 प्रॉपर्टी, हे 4 पैकी 1 जरी सिद्ध केलं तर आपल्याला हा क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे हे सिद्ध करता येईल. आता मला माझ्याकडं या गावाला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, आणि मी तुम्हाला दोन्ही मार्गानं या गावाला नेणार आहे. पहिले मी काय करतो, PQ काढून घेतो, PQ डिस्टन्स ऑफ PQ काढतो आणि डिस्टन्स ऑफ RS काढतो. लिहा नंबर 1, चला P व्हॉट इज द कॉर्डिनेट 1, -2, Q व्हॉट इज द कॉर्डिनेट 5, 2, बरोबर आहे. आणि आपली ही लक्ष्मण रेषा आहे, पहिली लक्ष्मण रेषा काढून घेतो, नाही तर लक्ष्मण रेषेच्या तिकडे गेलं की मग सगळंच काम आपलं खराब होईल. आणि आता आपल्याला काढायचं डिस्टन्स, डिस्टन्स इज इक्वल टू, फॉर्म्युला तुम्हाला प्रॅक्टिस करून पाठ झाला असे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, प्रॅक्टिसला पर्याय नाही. x1 y1 x2 y2. चला पहिले एक्सच्या व्हॅल्यू लिहा, डिस्टन्स ऑफ PQ इक्वल टू, चला एक्स कॉर्डिनेट कोणते पहा, पहिले हा आहे, ब्रॅकेट करायची घाई करू नका, 5 x1 1, फॉर्म्युल्यातलं मायनस, होल ब्रॅकेट स्क्वेअर, 5 - 1 4 स्क्वेअर. चला प्लस, ब्रॅकेट करायची घाई करू नका, y2 2 y1 - 2 y2 y1, फॉर्म्युल्यातलं मायनस राहिलं, एका पाठोपाठ 2 आले कॉन्झिक्युटिव्ह, याला करा स्क्वेअर ब्रॅकेट. चला पुढं,
स्क्वेअर रूटचं साईन मोठं करू, टू मायनस इंटू मायनस प्लस टू होल ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे काय आलं पाहता, फोर स्क्वेअर सिक्स्टीन प्लस टू प्लस टू फोर, फोर स्क्वेअर सिक्स्टीन म्हणजे किती आलं, थर्टी टू, बरोबर आहे, थर्टी टू आलं. आणि मग आपण आता काय लिहिणार सांगा, काय लिहिणार सांगा, डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू, डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू, याला आपण मिक्सडमध्ये करून घेऊ, सिक्स्टीन इंटू टू फोर रूट टू, डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू फोर रूट टू, हा झाला नंबर वनचा डिस्टन्स. हे प्युअर सरळ होतं, याला मी मिक्सड केलं. आता आपल्याला जायचं दुसऱ्या डिस्टन्सकडं, डिस्टन्स नंबर टू पी क्यू झालं, आता आपल्याला जायचं आर एस. सांगा, व्हॉट इज द कॉर्डिनेट ऑफ आर अँड एस, आर आर थ्री कॉमा मायनस वन, पेज नंबर 123, प्रॉब्लेम सेट 5, क्वेश्चन नंबर 11, पुस्तक आणि वही सोबतच पाहिजे, हे तर आपले हत्यार आहेत, पुस्तक वही पेन्सिल सगळं हे आपले हत्यार आहेत, हे जर नसेल तर मग मॅथ येणारच नाही. गणिताच्या अरण्यातून जाताना पुस्तक वही आणि सूत्र्याची बंदूक हातात असावी. चला, डिस्टन्स इज इक्वल टू, सांगा, एक्स टू मायनस एक्स वन होल ब्रॅकेट स्क्वेअर, वाय टू मायनस वाय वन होल ब्रॅकेट स्क्वेअर, डिस्टन्स ऑफ आर, कॉमा आपोआप दिल्या गेला पाहिजे, इतकी सवय झाली पाहिजे. चला, एक्स कोणते आहे, हा एक्स, हा एक्स मायनस वन थ्री, एक्स टू एक्स वन आणि फॉर्म्युल्यातला मायनस होल ब्रॅकेट स्क्वेअर, वाय टू कोण आहे, मायनस फायव, वाय वन कोण आहे, मायनस वन आणि हा फॉर्म्युल्यातला मायनस, कॉर्डिनेटचा मायनस, कॉर्डिनेटचा मायनस आणि हा मायनस कोणाचा, फॉर्म्युल्यातला, याला करतो ब्रॅकेट, याला करतो स्क्वेअर ब्रॅकेट होल ब्रॅकेट स्क्वेअर, मायनस वन मायनस थ्री मायनस फोर स्क्वेअर प्लस मायनस फायव, बाजूला लिहा, मायनस फायव मायनस इंटू मायनस प्लस वन, मायनस फायव प्लस वन पुन्हा मायनस फोर होल ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे किती झालं मित्रांनो, सिक्स्टीन प्लस सिक्स्टीन इक्वल टू रूट थर्टी टू इक्वल टू, इथं रूट थर्टी टू आलं होतं म्हणजेच काय आलं होतं, सिक्स्टीन इंटू टू इक्वल टू फोर रूट टू, डिस्टन्स ऑफ पी सी सॉरी डिस्टन्स ऑफ आर एस इज इक्वल टू फोर रूट टू, हे झालं नंबर टू. पी क्यू आणि आर एस यांची व्हॅल्यू सेम आली आणि इथं लिहून टाका, डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ आर एस इज इक्वल टू फोर रूट टू, याला म्हणा इक्वेशन नंबर थ्री किंवा स्टेटमेंट नंबर थ्री. काय म्हटलेलं आहे, स्टेटमेंट नंबर थ्री. आता आपल्याला पुढं जायचं मित्रांनो, आता काय करायचं सांगा बरं, दोन डिस्टन्स काढली मी, पॅरलोग्रामची फिगर काढलेली आहे, तुम्ही पहा एकदा पॅरलोग्रामची फिगर, मी पण काढतो पुन्हा एकदा फिगर, पॅरलोग्रामची फिगर काढतो पुन्हा एकदा, इकडं काढतो पॅरलोग्रामची फिगर, काढतो एकदा पॅरलोग्रामची फिगर काढतो, अशी स्केलच्याच आहे ना काढा मित्रांनो, तुम्ही पी क्यू आर एस, व्हॉट इज द डिस्टन्स बिट ऑफ पी क्यू फोर रूट टू, हे किती आलं फोर रूट टू, पेअर ऑफ वन अपोजिट साईड, वन पेअर ऑफ अपोजिट साईड इज कॉन्ग्रुएंट. आता आपल्याला सेकंड पेअर दाखवायचा, पी एस पी, सांगा व्हॉट इज द कॉर्डिनेट, पुस्तकात पाहतो कॉर्डिनेट वन मायनस वन मायनस टू पी एस एस मायनस वन मायनस फायव. मित्रांनो फिगर काढल्यामुळे आपल्याला थोडंसं व्यवस्थित आपलं काम होत आहे. पुन्हा एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू पुन्हा लिहा, डिस्टन्स इज इक्वल टू, पटपट लिहितो मित्रांनो, तुम्ही पण पटपट लिहा, तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं का पहा, होत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका, यस नसेल होत तर नो टाका, काही असं वाटलं कन्फ्युजन डाऊटफुल तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य टाका. चला पहिले आता एक्स टू कोण आहे, हा एक्स टू, हा एक्स वन मायनस वन वन दोघाच्या मधात फॉर्म्युल्याचा मायनस होल ब्रॅकेट स्क्वेअर, ब्रॅकेट करायची घाई करू नका, वाय टू मायनस फायव वाय वन मायनस टू आणि हे फॉर्म्युल्यातलं मायनस, थोडेसे पथ्य पाळलं ना,
तर मग हे काय अवघड नाही. मायनस वन मायनस वन मायनस टू, मायनस टू होल ब्रॅकेट स्क्वेअर, मायनस फायव्ह बाजूला लिहा, मायनस फायव्ह मायनस इंटू मायनस प्लस टू म्हणजे किती आले, मायनस थ्री स्क्वेअर. सांगा फोर प्लस नाईन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ थर्टीन, डिस्टन्स ऑफ पियर्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ थर्टीन, याला म्हणा इक्वेशन नंबर, स्टेटमेंट नंबर फोर, रूट थर्टीन, रूट थर्टीन. आता मी थोडंसं पुढं जातो. पी एस झालं, आता मला काढायचं क्यू आर. क्यू सांगा क्यूचं काय आहे कॉर्डिनेट, क्यूचे कॉर्डिनेट काय पहा मित्रांनो, क्यूचे कॉर्डिनेट काय पहा मित्रांनो, फाईव्ह कॉमा टू, फाईव्ह कॉमा टू. आर, आरचे कॉर्डिनेट काय, थ्री कॉमा मायनस वन, क्यू आर. चाल पुन्हा तसंच तोच पाड आहे, बेक बेक बेदुने चार डिस्टन्स. प्रॅक्टिसला फार महत्व आहे मित्रांनो, कधी कधी प्रॉब्लेम मध्ये तेच समजत नाही, दोनदा तीनदा सोडव आपण समजायला लागतं ते, अरे काय झालंय बरोबर आलं बरं का, आपल्या लक्षात येतच नव्हतं. मला पण बऱ्याच वेळेला होतं अरे कसं काय आलं, मग सोडवतो दोनदा तीनदा मग ते लक्षात येतं अरे बरोबर आहे. चला एक्स टू थ्री फायव्ह, आता सरावानं ब्रॅकेट समजला की याच्यात तर काही मायनस दिसत नाही, प्लस मायनस वन मायनस टू होल ब्रॅकेट स्क्वेअर, मायनस टू स्क्वेअर, मायनस थ्री स्क्वेअर, आणि इथं डायरेक्ट लिहून टाका थर्टीन, कारण हे सेम आलं पहा ना, मायनस टू स्क्वेअर मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर सेम आलं, कशाला सिम्प्लिफाय करता, रूट थ्री रूट थर्टीन. क्यू आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ थर्टीन, याला म्हणा फाईव्ह नंबर, आणि फिगरमध्ये इथं लिहा रूट थर्टीन, लिहा खाली फ्रॉम फोर अँड फायव्ह, फ्रॉम फोर अँड फायव्ह, लिहा मित्रांनो फ्रॉम फोर अँड फायव्ह, फ्रॉम फोर अँड फायव्ह, डिस्टन्स ऑफ पी एस इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ क्यू आर, सो फ्रॉम वन वन सॉरी थ्री अँड सिक्स, थ्री अँड सिक्स पी क्यू इज इक्वल टू आर एस अँड पी एस इज इक्वल टू क्यू आर. सो राईट डाऊन, सो सो क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज पॅरलोग्राफ, इज पॅरलोग्राफ. आणि कारण लिहावं लागेल, बिकॉज, बिकॉज पेयर्स ऑफ, पेयर्स ऑफ ऑपोजिट साईड्स, पेयर्स ऑफ पेयर्स दोन्ही पेयर ऑपोजिट साईड्स आर कॉंग्रुएंट, आर कॉंग्रुएंट. मित्रांनो आपल्याला वर्ग नवीमध्ये झालं की पॅरलोग्राफ व्हॉट इज द डेफिनेशन, बोथ पेयर्स ऑफ ऑपोजिट साईड्स आर पॅरलल, ही झाली डेफिनेशन. प्रॉपर्टी याला मी झिरो म्हणतो डेफिनेशनला, प्रॉपर्टी नंबर वन अपोजिट साईड्स आर कॉंग्रुएंट, प्रॉपर्टी नंबर टू अपोजिट अँगल्स आर कॉंग्रुएंट, प्रॉपर्टी नंबर थ्री डायगोनल्स बायसेक्ट्स इच अदर. मित्रांनो पॅरलोग्राम दाखवण्यासाठी माझं टार्गेट होतं की मला पी क्यू आर एस हे पॅरलोग्राम दाखवायचा होता, आणि मी तुम्हाला या टार्गेटपर्यंत नेऊन पोहोचवलेला आहे. हा झाला ह्या गावाला जाण्याचा एक रस्ता, आणि आपल्याला माहिती आहे की गावाला जायला दोन चार रस्ते असू शकतात, मग आपण आणखी दुसरा रस्ता कोणता आहे त्याचा विचार करू. अतिशय सोपा आहे आणि आपल्याला माहिती पाहिजे दोन्ही रस्ते, दोन्ही रस्ते माहिती पाहिजे, याला म्हणतात परफेक्शन. जेव्हा आपल्याला सगळे रस्ते माहीत पडतात तेव्हा आपल्याला परफेक्शन आला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता आपण सेकंड मेथड पाहूया, मेथड नंबर टू, फिगर काढतो. सगळ्यात पहिले फिगर काढतो, चला पी क्यू आर एस, पीचं काय सांगा, पी वन कॉमा मायनस टू, सॉरी इलेवन येतो, वन कॉमा मायनस टू, क्यू फाईव्ह कॉमा टू, आर थ्री कॉमा मायनस वन, एस मायनस वन कॉमा मायनस फायव्ह. मित्रांनो आपल्याला एक पॉईंट इथं लक्षात ठेवावं लागेल, दिस फिगर इज ओनली फॉर इन्फॉर्मेशन. कॉर्डिनेट सिस्टीमवर हे चारही पॉईंट काढले तर बहुतेक हे फिगर बदलेल, पण आपल्याला समजण्यासाठी आपण कॉर्डिनेट सिस्टीमचा वापर न करता डायरेक्ट फिगर काढलेली आहे.
आता मी डिस्टन्स काढलं होतं आणि दोन्ही साईड्स कॉन्गुरंट दाखवले होते, ही कॉन्गुरंट ही कॉन्गुरंट. आता मी काय करणार आहे की ह्या अपोजिट साईड्स पॅरलल दाखवणार आहे. काय दाखवणार आहे? पॅरलल. पहिले हे पेअर पॅरलल दाखवू, नंतर हे पेअर पॅरलल दाखवू आणि त्याच्यावरून सिद्ध करू की हा पॅरलोग्राम आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की इफ द स्लोप इज सेम, इफ द स्लोप इज सेम लाईन्स आर पॅरलल. मग आता मी पहिले स्लोप काढतो, पी 1, -2, क्यू 5, 2 बरोबर. स्लोप इज इक्वल टू y2 - y1, x2 - x1, हा झाला x1 y1, हा झाला x2 y2. y काय सांगा? स्लोप ऑफ पी क्यू इक्वल टू सांगा y2 2 y1 - 2 y2 y1, फॉर्म्युल्यातलं मायनस, याला केलं ब्रॅकेट, x2 5 x1 1, याला केलं मायनस, 2 - (-2) - +2 + 2 / 4 / 4. स्लोप ऑफ पी क्यू इज इक्वल टू 1, याला म्हणू नंबर 1. स्लोप ऑफ पी क्यू इक्वल टू 1, सोपं आहे त्याच्यापेक्षा, काही अडचण नाही. चला आता कोणतं काढणार? पी क्यू झाल्यावर आता काढतो एस आर. यस, व्हॉट इज द कॉर्डिनेट? -1 - 5. आर 3, -1. मला कॉन्फिडन्स येत नाही पुस्तक पाहिल्याशिवाय. -1, -5, ओके. यस, आर 3, -1, ओके. चला याला पुन्हा लिहितो, x1 y1 x2 y2. स्लोप ऑफ एस आर इज इक्वल टू, फॉर्म्युला पाठ झाला ना, आता फॉर्म्युला काही लिहित नाही मी, y2 - 1 y1 - 5, फॉर्म्युल्यातलं मायनस, x2 3 - -1, याला करतो ब्रॅकेट, -1 + 5, 3 + 1, हे किती आलं? 4. न्यूमरेटर 4, डिनोमिनेटर 4. सो व्हॉट इज द ॲन्सर? स्लोप ऑफ क्यू आर इज इक्वल टू 1, याला म्हणतो नंबर 2. चला स्लोप तर सेम आलेला आहे, m = 1 m = 1. आणि तुम्हाला माहिती असेल की आपण स्लोप कोणत्या अल्फाबेटने दाखवतो? m, कारण की फ्रेंच भाषेमध्ये m म्हणजे काय? मॉन्टर, MONTER, टू क्लाइम, चढणे, आणि म्हणून आपण त्या यमनं दाखवलेला आहे. मित्रांनो आपलं 50% टार्गेट पूर्ण झालं. आता मी पी एस कडे जातो, p 1, -2, -1, -2. आता लिहितो फॉर्म्युला पुन्हा एकदा, चला y2 x1 y1 x2 y2, लिहा स्लोप ऑफ पी एस इज इक्वल टू y कोण इकडं? -5 - 2 - आपण x2 - 1 - 1. तुम्हाला समजलं असेल मित्रांनो, आता मी काही जास्त तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन करत नाही. -2 / -2 = 1. सो व्हॉट इज द स्लोप? 1. स्लोप इज 1. काही चुकतं आहे का पहा मित्रांनो एकदा, सॉरी हा, हे -2 आहे ना, इथं +2 झाले, म्हणजे किती आले? -3. -2 म्हणजे 3/2 आलं मित्रांनो. नजर आटीवर दुर्घटना घटी, 2 च्या ऐवजी 3 लिहिलं, ॲन्सर आलं 1, आणि ॲन्सर आपोआप कॉन्ट्रॅडिक झालं की याचा बी स्लोप 1 आणि याचा बी स्लोप 1, पण हे दोघं इंटरसेक्ट होत आहेत. स्लोप सेम आला तर पॅरलल पाहिजे होतं, म्हणजे इथं काहीतरी चुकतं आहे, आणि चूक आपल्या वेळेवर लक्षात आली, बरं झालं. 3/2. आता पी एस झालं, आता क्यू आर, क्यू 5, 2, आर 3, -1. चला स्लोप इज इक्वल टू स्लोप ऑफ क्यू आर इज इक्वल टू, हा झाला वाय, हा झाला वाय, -1 - 2, 3 - 5, -3/2, -3/-2. सो व्हॉट इज द ॲन्सर? 3/2. स्लोप ऑफ क्यू आर इज इक्वल टू 3/2, याला म्हणतो इक्वेशन नंबर 4, याला म्हणतो इक्वेशन नंबर 3. स्लोप ऑफ पी एस इज इक्वल टू 3/2, याला म्हणतो फ्रेम करायला इक्वेशन नंबर 3.
फिगर मध्ये दाखवतो m इज इक्वल टू 3 बाय 2. आणि आता आपलं काम सोपं झालेलं आहे. लिहा फ्रॉम 1 टू 3 अँड 4. लिहा फ्रॉम 1 टू 3 अँड 4. फ्रॉम 1 टू 3 अँड 4. 1 टू 3 अँड 4. स्लोप ऑफ पी क्यू इक्वल टू स्लोप ऑफ एस आर अँड स्लोप ऑफ सो पी क्यू पॅरलल टू एस आर. कारण लिहा बिकॉज इफ स्लोप इज इक्वल लाईन्स आर पॅरलल. इफ स्लोप इज इक्वल लाईन्स आर पॅरलल. सिमिलरली फ्रॉम 3 अँड 4. 3 अँड 4 आता डायरेक्ट लिहितो पी एस पॅरलल टू क्यू आर. याला म्हणतो 5, याला म्हणतो 6. फ्रॉम 5 अँड 6 क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज पॅरलोग्राफ. डॉट डॉट करा. बाय डेफिनेशन. आणि हा शॉर्टकट जर पाहिजे नसेल तर तुम्हाला पूर्ण भाषा वाक्यात लिहावं लागेल. पेअर ऑफ अपोजिट साईड्स आर पॅरलल सो इट इज पॅरलोग्राफ. आणि शॉर्टमध्ये बाय डेफिनेशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पॅरलोग्राफ? इफ द टू पेअर्स ऑफ अपोजिट साईड्स आर पॅरलल देन इट इज पॅरलोग्राम. या प्रकारे मित्रांनो माझं टार्गेट क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस हा पॅरलोग्राम आहे सिद्ध करायचं होतं. आणि माझ्याकडे दोन मार्ग होते. मी तुम्हाला दोन्ही मार्गाने नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो होऊ शकतं आणखी तिसरा मार्ग असेल. मॅथमॅटिक्समध्ये प्रत्येक वेळेला ऑप्शन्स ओपन असतात. आणि परीक्षेमध्ये कोणत्या पद्धतीनं सोडवावं, जी पद्धत मॅथमॅटिक्सला मॅच होते त्याच्यानं सोडवायचं. हे आपण काही आपल्या घरून आणलेलं नाही. हे सगळं डेफिनेशन वगैरे सगळं मॅथमॅटिक्समधलंच आहे. आणि म्हणून कोणत्या पद्धतीला मार्क मिळतात असा प्रश्न डोक्यात आणायचा नाही. प्रत्येक स्टेपला कारण द्या आणि आउट ऑफ मार्क मिळवा. मित्रांनो प्रॅक्टिसला लाईक करा. ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मी घेऊन येत आहे क्वेश्चन नंबर 12 आणि त्याच्या पुढील क्वेश्चन. तोपर्यंत हॅव अ गुड डे.